केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर उमेदवारीची लगबग सुरू झाली. त्याच दरम्यान निवडणुकीसाठी परफेक्ट जाहीरनामा करण्यासाठी विचारमंथन देखील सुरू झालंय. कारण जाहीरनामा जितका प्रभावी तितकी निवडणूक सोपी असं मानलं जातं. बऱ्याचदा तर जाहीरनाम्यातील घोषणाच टर्निंग पॉईंट ठरतात. म्हणूनच जाहीरनामा तयार करताना अतिशय काळजीपूर्वक विचार केला जातो. आता निवडणूक आहेत म्हटल्यावर राजकीय पक्षांचे जाहीरनामे तर येतीलच, मात्र राजकीय पक्षांचा जाहीरनामा कसा तयार केला जातो, नियम आणि अटी काय आहेत, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत, जाणून घेऊ लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहूयात जाहीरनामा म्हणजे काय. जाहीरनामा म्हणजे फक्त कागद नसतो, तर तो निवडणुकीच्या रिंगणात पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जाहीरनामा असा दस्तावेज असतो जो निवडणूक लढणाऱ्या पक्षाकडून जाहीर केला जातो. सत्तेत आल्यानंतर आम्ही काय करणार, सरकार कसे चालवणार, नागरिकांना काय फायदा देणार, याचा उहापोह या जाहीरनाम्यात राजकीय पक्षांकडून केला जातो. जाहीरनामा तयार करताना पक्षाची ध्येयधोरणं, देशातील सध्याचे मुद्दे, देशातील कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, या गोष्टींबरोबरच विरोधी पक्षाच्या कमतरता काय आहेत, याचा विचार केला जातो. जाहीरनामा काही एका दिवसात तयार केला जात नाही, यासाठीही मॅरेथॉन बैठका होतात. सगळ्यांचं मत विचारात घेऊन अंतिम शिक्कामोर्तब केलं जातं. जगातील अन्य देशांचा विचार केला तर राजकीय पक्ष आर्थिक धोरणं, आरोग्य व्यवस्थेत सुधारणा, शासन सुव्यवस्थेत सुधारणा यासारख्या दीर्घकालीन मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात करतात. या अशा घोषणा असतात ज्यातून मतदारांना कोणतीही प्रलोभनं दाखवली जात नाहीत. परंतु आपल्याकडे अनेकदा जाहीरनाम्यात अशा घोषणा केल्या जातात ज्या पूर्ण करणं म्हणजे दिवा स्वप्नच ठरतं. बऱ्याचदा तर या जाहीरनाम्यात मोफत आश्वासनांचाही पाऊस पडला जातो. यामुळेच हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं, जुलै 2013 सुप्रीम कोर्टात एस सुब्रमण्यम विरुद्ध तमिळनाडू सरकार आणि अन्य प्रकरणात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की राजकीय पक्षांनी केलेल्या मोफतच्या आश्वासनांचा लोकांवर परिणाम होतो. तेव्हा या प्रकरणांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली तयार करावी असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. त्यावर निवडणूक आयोगानं नियमावलीही तयार केली होती. आयोगाच्या नियमावलीत काय, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वात स्पष्ट म्हटलंय की राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेच्या तत्वांचं उल्लंघन करणारे काहीही असणार नाही. निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम करणारी आश्वासनं राजकीय पक्षांना टाळावी लागतील. तसेच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती कशी पूर्ण होतील, यासाठी निधी उपलब्ध कसा करणार हेही सांगावं लागणार आहे. जगात काय परिस्थिती, बहुतांश लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये जाहीरनाम्याबाबत कठोर कायदा नाही, मात्र पक्षाच्या जाहीरनाम्यातून घोषणा काढून टाकण्याचा अधिकार निवडणूक प्राधिकरणाला आहे. भूतान आणि मेक्सिको या देशांमध्ये असे घडते. UK निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक प्रचारात राजकीय पक्ष कोणत्या गोष्टी वापरू शकतात, कशावर बंदी आहे, याचा स्पष्ट उल्लेख नियमावलीत केला आहे. अमेरिकेत मात्र असा कोणताच नियम नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.